नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. बुलेटिनला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला विनम्र आवाहन, मास्क बांधा, हात वारंवार धुवा आणि कोरोना संदर्भातल्या सर्व नियमावलीचं काटेकोर पालन करा. आणि आता सुरुवातीला बातमी. राज्यातल्या लसीकरणाच्या संदर्भात राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असली तरी लसीकरणात महाराष्ट्रानं मोठी आघाडी घेतली आहे. राज्यानं लसीकरणाचा 50 लाखांचा टप्पा पार केला आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, महाराष्ट्राने एक मोठी आघाडी घेतली आहे लसीकरण मोहिमेमध्ये. 50 लाखाचा टप्पा पार करणारं देशातलं ते सर्वात प्रथम राज्य आहे. महत्वाचं माहिती असं आपल्याला की केंद्र शासनाच्या सूचनांनुसार खास करून 60 वर्ष वयोगटापेक्षा जास्त वृद्ध आणि सोबतच 45 वर्षापेक्षा जास्त जे व्यक्ती आहेत ज्यांना कुठेतरी आजार आहे, या संदर्भातली आजाराची यादी केंद्र सरकारने प्रसिद्ध केली आहे, त्या सगळ्यांना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये लसीकरण सुरू झालं होतं. पहिल्या टप्प्यामध्ये एका टप्प्यात लसीकरण होत होतं. त्यानंतर जेव्हा कळलं की या साधारणतः प्रकोप वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे दोन टप्प्यांमध्ये आता लसीकरण सध्या सुरू आहे. साधारणतः रात्री 9 वाजेपर्यंत लसीकरण मोहीम युद्धस्तरावरती सुरू आहे. या सगळ्या याचा परिणाम झालेला आहे की जवळपास 50 लाखापेक्षा जास्त रुग्णांना म्हणजे लाभार्थ्यांना ही लस देण्यात आलेली आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं इतर राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची लसीकरण मोहीम यशस्वी करण्यामागे ज्या पद्धतीनं योजना आखण्यात आली आहे त्याचा हा सगळ्यात मोठा लाभ आहे. महत्वाची गोष्ट आहे की जरी ऍक्टिव्ह रुग्णसंख्या वाढत असली तरी लसीकरण सुद्धा वाढत आहे आणि त्यामुळेच काही दिवसाने ही ऍक्टिव्ह रुग्णसंख्या नियंत्रणात येईल अशी अपेक्षा आहे. तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता इथून पुढचा एक तास सलगपणे महाराष्ट्रातल्या कोरोनाची जी दिवसेंदिवस चिंताजनक स्थिती होत चाललेली आहे त्याबद्दल आपण पाहणार आहोत. सगळ्यात आधी पुण्यात जाऊयात, कारण आजही कोरोना रुग्णांचा आकडा, नव्यानं सापडलेले कोरोना रुग्ण हे 3000 पेक्षा जास्त आहे. आणि याचं मूळ कारण हे मोठ्या प्रमाणात होत असलेल्या टेस्टिंगमुळे आहे असं पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी म्हटलंय. पुणे शहराची टेस्टिंगची आकडेवारी ही अनेक राज्यांपेक्षाही जास्त आहे असं सांगत रुग्णसंख्या जरी जास्त असली तरी गंभीर रुग्णांची संख्या मात्र पुण्यात खूप कमी आहे आणि ही दिलासादायक बाब आहे. अतिरिक्त बेड लागले तर त्याचं सुद्धा पूर्णपणे नियोजन करण्यात आलं असं आयुक्तांनी म्हटलंय. उद्या पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या बाबतीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार आहे. लॉकडाऊन संदर्भात किंवा अन्य काही निर्बंध हे कठोर करण्यासंदर्भात यात महत्वपूर्ण निर्णय होऊ शकतो. आणि आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पुण्यातली ताजी स्थिती काय आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. 20 तारखेपासूनच जर का पुण्यातल्या आकडेवारीवर नजर टाकली तर आपल्याला या विषयातलं गांभीर्य अधोरेखित होतं. 20 तारखेला पुण्यातली संख्या होती 3111, 21 तारखेला 2900, 22 तारखेला ती काहीशी घटली होती, पण 23 तारखेला पुन्हा एकदा रुग्णसंख्या पुण्यातली वाढली आणि 3098 पर्यंत पोहोचली. आणि आजही नव्यानं सापडलेले जे रुग्ण आहेत ते 3500च्या घरात आहेत. त्यामुळे हे सगळे आकडे अतिशय चिंताजनक आहेत आणि पुणेकर अधिक काळजी घेत आहेत, पण त्यांनी पुढचे काही दिवस अधिक काटेकोर काळजी घेणं हे आवश्यक आहे. तिकडे पुण्यात वाढत्या कोरोनाच्या धोक्यामुळे मध्यवर्ती भागात असलेली महात्मा फुले मंडई तिथे मोठा शुकशुकाट आहे. मंडईमध्ये चक्क ताजा भाजीपाला पडू नये मात्र गिराईकच नाही, त्यामुळे काहीशी पंचायत आहे. बाजारपेठ असो किंवा इतर व्यवसाय सुरळीत व्हायला आत्ता कुठे सुरुवात झाली होती, पण आता पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे आणि त्यामुळे लोकांनी बाजारपेठेत फिरकण्यास पूर्वीसारखी पसंती दिलेली नाही. त्यामुळे आता काही व्यापाऱ्यांवर तर उर्वरित माल फेकून देण्याची वेळ आली आहे, कारण हा सर्व नाशिवंत माल आहे. त्यामुळे आता करायचं काय असा प्रश्न नागरिकांना पडला. आणि आपण पुण्यातल्या ताज्या स्थितीबद्दल अधिक जाणून घेऊयात. वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. वैभव, पुण्यातली आजची ही आकडेवारी आहे ऍक्टिव्ह संख्या, ती 3500च्या वर सापडलेले नवीन रुग्ण आहेत.
उद्याला बैठक आहे, पण काय कठोर उपाययोजनांची आणखीन आवश्यकता आहे? मिलिंद, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकूण आताचा जो नवा स्ट्रेन आहे किंवा आताचा संसर्ग ज्या वेगानं वाढतो आहे तो पाहता आणि त्याच्या अगेन्स्ट गंभीर रुग्णांची संख्या पाहता परिस्थिती जी आहे ती अजिबात चिंताजनक नाही आहे असं महापालिका प्रशासनाचं म्हणणं आहे. याचं कारण म्हणजे गेल्या वर्षी याच काळामध्ये रुग्णसंख्या ही निम्म्यानं असतानासुद्धा हॉस्पिटलचे सगळे बेड्स आहेत ते पूर्णतः भरलेले होते, बेड्स मिळत नव्हते आणि त्याच्यानंतर जम्बो हॉस्पिटल जे आहे ते सुरू करण्यात आलं. आज मी तिला रोज 3500 पेशंट नव्यानं येऊनसुद्धा शहराच्या हद्दीमध्ये 169 व्हेंटिलेटर बेड्स आहेत ते अजून शिल्लक असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं. या नव्या रुग्णांचा जो संसर्ग वाढतो आहे त्याची नीट पाहणी केली तर गंभीर रुग्णांची संख्या जी आहे ती अत्यल्प आहे. जवळपास 85 ते 90% लोक हे होम आयसोलेशनमध्ये घरीच विलगीकरणामध्ये ते राहत आहेत. मात्र तरीसुद्धा येत्या काळामध्ये बेड्सची संख्या जी आहे ती कमी पडू नये म्हणून जम्बो हॉस्पिटलमध्ये 25 व्हेंटिलेटर बेड आणि 250 आसपास ऑक्सिजन बेड्स जे आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत. CCC युनिट जे आहेत कोविड केअर सेंटर्स जे आहेत तिथं जवळपास 5000 बेड्सची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली, वेगवेगळ्या ठिकाणी या व्यवस्था ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती चर्चा जी होते ती इतर शहरांमध्ये जसं लॉकडाऊन लावलं गेलं आहे तसं लॉकडाऊन पुण्यामध्ये लावलं जावं का, अनेक वेगवेगळे मतप्रवाह आहेत. शनिवार रविवार 2 दिवसांचं लॉकडाऊन करता येईल का किंवा त्यापेक्षा जास्त लॉकडाऊन करायचं तर ते किती करायचं, अशा अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरू असताना जर 14 दिवस लॉकडाऊन केलं तरच ते परिणामकारक ठरू शकेल असं प्रशासनाचं मत आहे. आणि त्यामुळे लॉकडाऊन करायचं की नाही करायचं, लॉकडाऊन हा फार फिजिबल निर्णय नाही आहे असं पुण्याच्या महापौरांचं मत आहे. त्याच्यामुळे उद्या सकाळी अजित पवारांसोबत पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त, दोन्ही पोलीस आयुक्त पुणे आणि पिंपरी चिंचवडचे, महापालिका आयुक्त दोन्ही शहरांचे आणि त्यासोबत जिल्हाधिकारी सगळे आमदार जे आहेत या सगळ्यांची बैठक होते उद्या आणि महापालिकांचे लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांची बैठक होते पदाधिकाऱ्यांची. या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल पुण्यावर खरंच लॉकडाऊन करण्याची गरज आहे का शहर याचं, कारण जिल्ह्याचा आकडा जो आहे तो 5000 पुढे जातोय. मात्र एक याचं वेगळं अनालिसिस सांगितलं जातं, अगदी वेस्ट बेंगॉल सारखं राज्य असेल या पूर्ण राज्यामध्ये जेवढ्या चाचण्या होत नाहीयेत किंवा टेस्ट होत नाहीयेत त्यापेक्षा जास्त चाचण्या महानगरपालिका क्षेत्रात होत आहे. आणि खरं तर याकरता पालिका प्रशासनाचं कौतुक केलं पाहिजे वैभव, पण त्याच्यातला दुसरा भाग जो आहे तोही तेवढाच महत्त्वाचा आहे. तू म्हटलंस त्याप्रमाणे की ॲक्टिव्ह रुग्णसंख्या जास्त आहे पण त्यातले जे सिरियस पेशंट आहेत किंवा गंभीर रुग्ण आहेत त्यांचं प्रमाण मात्र अत्यल्प आहे, ही त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट आहे. वैभव तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि शुभेच्छा की लॉकडाऊन होणार नाही, कारण नागरिक नियमांचं पालन मात्र चांगल्या पद्धतीनं करतील. नागपूरला जाऊयात. नागपूरमध्ये मागच्या 24 तासात 47 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 3579 नवीन रुग्ण सापडले आहेत आणि त्यामुळे नागपूरमध्ये आता ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा 34819 पोहोचला आहे. नागपूरमधली स्थिती ही खरंच चिंताजनक आहे. 3579 हे नवीन रुग्ण आढळले आहेत. आणि आपण नागपूरमधल्या आकड्यांवर नजर टाकूयात. नागपूरमधले आकडे काय सांगतात ते पाहूयात. 20 तारखेपासूनचे आकडे आपण पाहू. साधारण 5 दिवसांचे आकडे आपण बघत जाऊ म्हणजे आपल्याला समजून घ्यायला अधिक सोपं पडू शकेल. 3679 रुग्ण होते 20 तारखेला. पुढचे 3 दिवस त्याच्यात घट होत गेली म्हणजे 21, 22, 23 जर का आपण विचार केला तर 3614, 3596 आणि 3095. पण यानंतर 24 तारखेला मात्र त्यात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आणि 3700 हा आकडा पोहोचला आणि नव्यानं वाढलेला हा आकडा निश्चितच हे सुचवतो की नागपूरकरांनी अजूनही हे सगळं लाईटली घेऊ नये, जरा गांभीर्यानं घ्यावं. आपण तुषार कोळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात. तुषार, विविध प्रकारच्या उपाययोजना, लॉकडाऊन, निर्बंध यातून आता आज तर संख्या वाढली परत एकदा, मागचे 3 दिवस कमी होत होती.
मिलिंद सर, जर का बघायचं झालं तर 15 मार्च ते 21 मार्च हा नागपूरमधला लॉकडाऊनचा काळ होता, असं असताना देखील त्याच काळामध्ये मोठ्या संख्येने भरमसाठ रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की त्याच काळामध्ये मृत्यूचा आकडा सातत्याने वाढत दिसत आहे. आता जर का तुम्ही मागच्या 4 दिवसातले आकडे बघितले तर रोज साधारण 40 घरामध्ये मृत्यूंचा आकडा पाहायला मिळत आहे. आज तर तो 47 पर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये किती गंभीर परिस्थिती आहे याची कल्पना आपल्याला येते. महत्त्वाची गोष्ट की सोशल मीडियावर काही मेसेज फिरत आहे, म्हणजे शनिवार रविवार हा परत वीकेंड लॉकडाऊन असेल आणि धुलीवंदन आहे त्यामुळे सोमवारला परत लॉकडाऊन असते, 3 दिवसाचे लॉकडाऊन असल्याचे मेसेज सोशल मीडियावर पसरत आहे. त्यामुळे परत बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी आजच्या पाहायला मिळत आहे. म्हणजे आज जर तुम्ही नागपूरच्या बाजारपेठेमध्ये बघितलं तर पाय ठेवायला जागा नाही, 4 वाजतानंतर देखील काही ठिकाणी दुकानं उघडे असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे नागरिकांकडनं नियमाचं पालन होताना दिसत नाही, प्रशासनाकडनं कडक उपाययोजना केल्या जातात पण त्या पुरेशा नाही, ही एक मोठी समस्या नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे. विशेष करून जर का बघायचं झालं तर डिसेंबर आणि जानेवारीमध्ये जे प्रशासन सुस्त झालं होतं त्याच काळामध्ये कुठेतरी कोरोनाला एक संधी मिळाली नागपूरमध्ये आपले पाय पसरवायला. आणि त्यामुळे नंतर जेव्हा फेब्रुवारी आणि आता मार्च या महिन्यामध्ये सातत्याने जे आकडे पुढे येत आहेत त्यावरनं लक्षात येतं की कुठेतरी प्रशासनाने ज्या चुका डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये केला त्याचे परिणाम हे नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे. आज जर का नागपूरच्या रुग्णालयाची जर का तुम्ही परिस्थिती बघितली तर नागपूरमध्ये खाजगी आणि सरकारी दोन्ही रुग्णालयामध्ये बेड जवळपास फुल झालेले आहेत. रुग्णांना बेड मिळत नाही त्यासाठी कुठेतरी प्रशासनाने एक वेगळा आदेश काढावा लागला. विभागीय आयुक्तांनी एक वेगळा आदेश काढला की जर का कोणत्या नातेवाईकांना रुग्णालयामधले बेड भेटत असेल त्यासाठी एक कॉल सेंटर तयार करायचं आणि त्या कॉल सेंटरमधनं मग लोकांना माहिती दिली जायची की जर का तुम्हाला बेड पाहिजे असेल तर सध्या शहरामध्ये कुठे अवेलेबल असेल. इतकी भीषण परिस्थिती नागपूर शहरामध्ये, असं असताना देखील नागरिक देखील तिकडे बेजबाबदारपणे नागपूरमध्ये वावरताना फिरत आहे, नीट मास्क घालत नाही, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजारपेठेमध्ये ज्या प्रकारची गर्दी पाहायला मिळते त्यामुळे निश्चितच जो बेजबाबदार जो धोका आहे कदाचित तुषार तू म्हणतोस त्यात तथ्य आहे, हा कदाचित तिथूनच कोरोनाचा धोका असू शकतो. अनेक ठिकाणी तर व्यापाऱ्यांना कंपल्सरी करण्यात आलं होतं कोरोनाच्या चाचण्या, तसं कदाचित नागपूरमध्ये केलं पाहिजे जेणेकरून जे अतिरिक्त रुग्णसंख्या, कारण एक व्यापारी दररोज 500 जणांना जर का भेटत असेल तर त्यातल्या 400 जण तरी बाधित होऊ शकतात अशा प्रकारची भीती आहे. तुषार तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि नागपूरमधल्या चिंताजनक स्थितीनंतर आपण नाशिककडे बोलूयात, कारण नाशिकमध्ये सुद्धा कोरोनाचं एक प्रकारचं तांडव म्हटलं तर बावगं ठरणार नाही जे सुरू आहे. झपाट्यानं वाढ होणाऱ्या देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आहे ती नाशिकमध्ये आहे. नाशिक 7व्या 8व्या क्रमांकावर होतं पण आता नाशिक देशातल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये 5व्या क्रमांकावर पोहोचलं आहे. सलग 6व्या दिवशी नाशिकमधल्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होते आणि 2000च्या पटीत ही वाढ होते. 24 तासात 3000चा टप्पा पार केला आणि अवघ्या 4 दिवसात 19,000 पॉझिटिव्ह हे नाशिकमध्ये सापडले आहेत. शहरातल्या मृतांचा आकडा 1103च्या पार गेला आहे. 1281पेक्षा जास्त प्रतिबंधित क्षेत्र नाशिकमध्ये आहेत पण अजूनही रुग्णसंख्या मात्र काही कमी होत नाही. शहरामध्ये शनिवार रविवार 2 दिवस बाजारपेठा पूर्ण बंद असणार आहेत आणि लोकसंख्येचा वाढता आलेख, कोरोनाग्रस्तांचा वाढता आलेख हा निश्चितच चिंताजनक आहे. आणि आपण नाशिकमधली ताजी स्थिती जाणून घेऊयात. लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, आज सकाळचा एक तुझा रिपोर्ट बघितला, नाशिकच्या गल्ल्यांमध्ये कसे लोक बिंदास गाडीवर फिरतायत, खातायत, पितायत, मास्क न घालता मजा करतायत, पण थोडंसं गांभीर्य येत आहे का लोकांमध्ये एखाद दोन काही तुरळक घटना सोडल्या तर? नाशिककरांमध्ये कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचमुळे शहरामध्ये कोरोनाचा हा कहर जो आहे तो पाहायला मिळतोय. नाशिकमध्ये गेल्या 4 दिवसांमध्ये तब्बल 10,000 कोरोनाबाधितांची नोंद झालेली आहे आणि ही बाब जी आहे ती नुसती नाशिकच नव्हे तर राज्यासाठी चिंतेची बाब आहे. खरं तर नाशिक हे झपाट्यानं कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते त्यामध्ये 5व्या क्रमांकावर येऊन ठेपलेलं आहे. अशा परिस्थितीत देखील नागरिक कुठल्याही प्रकारची काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आपण यापूर्वी जो रिपोर्ट केला त्यामध्ये मी तुम्हाला या सर्व भागातलं चित्र दाखवलं, पानटपऱ्या असतील, चौक असतील, कशा प्रकारचे लोक निष्काळजीपणा करता हे सगळं दाखवलं. मात्र आता ही जी काही कोरोनाची परिस्थिती वाढती आहे याच्यावरती नियंत्रण मिळवायचं असेल आणि ही यंत्रणा जी काम करते त्याला जर रिलीफ द्यायची असेल तर या शहरामध्ये लॉकडाऊन करणं हा सर्वात महत्त्वाचा पर्याय जो आहे तो समोर आलेला आहे. आज देखील काही मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये
नाशिकमध्ये एक बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये लॉकडाऊनचा सूर निघाल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्या नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भातला आढावा घेतला जाणार आहे आणि त्यानंतर नाशिकमध्ये लॉकडाऊन करण्याबाबतचा निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे. खरं तर लॉकडाऊन करून कोरोनाची रुग्णसंख्या आहे ती कमी होणार नाही किंवा एका दिवसात कोरोना संपणार नाही, लॉकडाऊनमध्ये कोरोना संपणार नाही अशी सर्वांचा समज आणि माहिती आहे. मात्र लॉकडाऊन झाला तर निश्चितपणे जी यंत्रणा काम करते त्या यंत्रणेला 10-15 दिवसाचं रिलीफ मिळू शकेल आणि पुढच्या काळामध्ये बेडची संख्या जी कमी होणार आहे तिला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. व्हेंटिलेटरचा प्रश्न जो भविष्यामध्ये उद्भवू शकतो त्याच्यावरती याचा परिणाम होऊ शकतो. नियोजन करायला लॉकडाऊन प्रशासनाला वेळ मिळेल. लक्ष्मण, साधारणपणे नाशिकमध्ये दादा जरा बाजूला व्हा म्हणजे असं कोणी मध्ये आलं तर म्हणण्याची पद्धत आहे. आपण नाशिककरांना आता म्हणण्याची वेळ आली आहे, दादा जरा गांभीर्यानं घ्या, नाहीतर जो काही फटका बसेल तो एवढा बसेल की त्याचं मग काही सुधारणार नाही प्रकरण. तुर्तास धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल. तेव्हा नाशिककर आत्ताच शहाण्यासारखं काहीतरी कर. एक मोठी बातमी आत्ताच हाती येते ती म्हणजे राज्यातील कोरोनाची परिस्थितीच्या संदर्भात राज्य सरकार अतिशय गंभीर आहे आणि राज्य सरकार काही ठोस निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव यांची मुख्यमंत्र्यांच्या सोबत या सगळ्या विषयाच्या संदर्भात एक बैठक आहे आणि राज्याच्या आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून आढावा घेतला जातोय. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, मिलिंद, आताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोविड परिस्थिती संदर्भात एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे त्याचबरोबर मुख्य सचिव यांच्याकडनं राज्यातल्या कोरोनाच्या संदर्भातली परिस्थिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जाणून घेतली. कारण आपण जर पाहिलं काल राज्यामध्ये अतिशय उच्चांक म्हणजे 32,000 रुग्ण जे आहेत ते समोर आले होते आणि मुंबईने देखील आपला आतापर्यंतचा जो उच्चांक आहे तो देखील मोडला आहे. साधारणतः 5,000 रुग्ण जे आहेत ते मुंबईत सापडलेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार एक 2 महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेऊ शकतं अशी शक्यता जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते. त्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये, कारण एकूण देशाच्या 10 जिल्ह्यांपैकी 9 जिल्हे जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत की त्यांची कोरोनाची संख्या अधिक आहे, अशा जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावता येईल का आणि जर लॉकडाऊन लावता येत नसेल तर कडक निर्बंध काय लावायचे या संदर्भातली बैठक जी आहे त्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती मिळते. पण राज्य सरकार जे आहे ते संध्याकाळी या संदर्भातली घोषणा जी आहे ती करू शकते अशी माहिती जी आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर राज्यातले जे मोठे रुग्णालय आहेत त्यांना पुन्हा पूर्ण कोविड सेंटर करायचे का हा देखील निर्णय जो आहे तो राज्य सरकार घेऊ शकतो. प्रफुल्ल तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे राज्य सरकार या बैठकीमध्ये काही प्रमुख मुद्द्यांचा आढावा घेतल्यानंतर आज संध्याकाळपर्यंत रात्री उशिरापर्यंत काही महत्त्वाचे निर्णय राज्य सरकारला घ्यावेच लागतील. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर राज्याच्या अन्य काही जिल्ह्यांमधली काय स्थिती आहे ते आपण पाहणार आहोत. मनसुखच्या हत्येचं गूढ उकललं. का झाली मनसुखची हत्या? वाझेनं केला मनसुखचा मर्डर. मनसुखच्या हत्येवेळेस वाझे कुठे होता? पहा एक तासाचा विशेष भाग मनसुखचा मर्डर आज रात्री 8 फक्त News18 लोकमतवर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक मोठी बातमी हाती येते. विदर्भातल्या वर्धा जिल्ह्यातून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यामध्ये 60 संचारबंदी लागू करण्याचा निर्णय झालेला आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी हे आदेश जारी केले आहेत. शनिवारी रात्री 8 ते मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत हे आदेश लागू असतील. एवढंच नाही तर होम क्वारंटाईन व्यक्ती बाहेर फिरताना दिसल्यास होणारा दंड हा 2,000 रुपये आता करण्यात आला आहे. वर्ध्यात सुद्धा अनेकदा होम क्वारंटाईन असलेली व्यक्ती बिनधास्तपणे बाहेर फिरत असल्याचं आढळून आलं होतं आणि यानंतर याही संदर्भात प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती. गेल्या काही काळात वर्धा जिल्ह्यात सुद्धा सातत्यानं रुग्णसंख्या वाढते आणि त्यामुळेच लॉकडाऊनचा
नाहीतर संचारबंदीचा एक मोठा निर्णय वर्धा जिल्ह्यात घेण्यात आलाय. 60 तासांची संचारबंदी वर्ध्यात. मराठवाड्यात जाऊयात. बीडमध्ये गेल्या 24 तासात 335 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडलेत. अंबाजोगाई शहरामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. बीडमध्ये आज मध्यरात्रीपासून 4 एप्रिलच्या 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या आधी बीड शहरातील बस स्थानकावर तोबा गर्दी पाहायला मिळाली. अर्थातच डिस्टन्सिंग नावाची गोष्ट इथे अस्तित्वातच नव्हती. सगळे नियम कधीच धाब्यावर ठेवले गेले. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. बीड जिल्ह्यामध्ये आज रात्री 12 वाजल्यापासून लॉकडाऊन लावलं जाणार आहे आणि त्याचबरोबर जी प्रवासी वाहतूक आहे त्यामध्ये बस सेवा सुद्धा उद्या बंद असणार आहे. म्हणून बीड बस स्थानकावरती मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केला चित्र दिसून पाहतोय. माझ्या पाठीमागे आपण पाहतोय हे आंतर जिल्हा औरंगाबादची बुकिंग आहे. इथून प्रवासी वाहतूक करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक गर्दी करतात. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा आहेच आहे पण बहुतांश प्रवाशांनी मास्कचा वापरही न केला. विशेष म्हणजे हे लॉकडाऊन आता पुढील 10 दिवसासाठी असणार आहे त्यामुळे ज्या प्रवाशांना बाहेर जायचं आहे ते प्रवासी मोठ्या प्रमाणात बसस्थानकावरती त्यांनी गर्दी केलेली आणि या गर्दीमुळे कुठंतरी कोरोनाचा जो धोका आहे तो वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आणि हे जे कडक लॉकडाऊन आहे ते राबवलं जाणार आहे. विशेष म्हणजे आजचा देखील गेल्या 24 तासामधला बीड जिल्ह्यातला जो कोरोनाचा आकडा आहे हा 335 वरती गेलेला आहे. काल 299चा आकडा होता आणि हा वाढता आकडा कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती आता हे लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनला इथले जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्याकडूनही हे नाराजी व्यक्त केली जाते. त्याच अनुषंगानं जिल्हाधिकाऱ्यांना आज व्यापाऱ्यांनी भेटून निवेदनही दिलेलं आहे. सामान्य वर्गातून देखील हे जे लॉकडाऊन केलं जातं या लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. एकूणच या पार्श्वभूमीवरती आता हा वाढणारा आकडा आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये वाढणारा जो कोरोनाचा धोका आहे हा 10 दिवसानंतर तरी कमी होतोय का हेही पाहणं तितकंच महत्त्वाची गोष्ट आहे. मात्र या कोरोनाच्याच पार्श्वभूमीवरती ही जी वाढणारी गर्दी आहे बसस्थानकावरती ही मात्र कोरोनाला कुठंतरी आमंत्रण देणारी ठरते. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. इकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं नांदेड जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय. आजपासून नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झालाय. हॉटेल बार यांना घरपोच सुविधा देता येईल पण त्यासाठी त्यांना प्रशासनाची लिखित स्वरूपात परवानगी घेणं अनिवार्य आहे. मद्यविक्री पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. 25 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात हा कडकडीत लॉकडाऊन असणार आहे. नांदेडमधल्या आजच्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांनी. नांदेडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने नांदेड जिल्ह्यात 11 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आणि आज लॉकडाऊनचा हा पहिला दिवस आहे. तुम्ही पाहू शकता नांदेड शहरातल्या ITI या चौकामध्ये मी उभा आहे. सर्वच व्यवहार जे आहे ते पूर्णपणे बंद आहे. अशा पद्धतीने जे मेन मुख्य चौक आहे तिथं अशा पद्धतीने बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि पोलीस देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. येण्याजाण्याची तपासणी इथं केली जात आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि वैद्यकीय कारणांसाठीच नागरिकांना बाहेर पडण्याची मुभा आहे. याव्यतिरिक्त नागरिक जर बाहेर आढळले तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई इथं केली जाते. सर्वच व्यवहार पूर्णपणे या काळामध्ये बंद राहणार आहेत. 25 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे आणि तुम्ही पाहू शकता की प्रशासनाकडून अत्यंत कडक पद्धतीने या लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. मागील अनेक दिवसापासून नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत होते. गेल्या 24 तासात नांदेडमध्ये तब्बल 1165 रुग्ण कोरोना पॉझिटिव्हचे सापडलेले आहेत आणि गेल्या 5 दिवसाचा जर आकडा पाहिला तर 5 दिवसामध्ये 5663 इतकी रुग्णसंख्या या 5 दिवसाच्या काळामध्ये जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत ते आढळलेले आहेत आणि सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 8000 वर आहे. त्यामुळे लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या काळामध्ये लॉकडाऊनच्या 11 दिवसाच्या काळामध्ये जर रुग्णसंख्या आटोक्यात आली तर निर्बंध काही प्रमाणामध्ये शिथिल केले जातील परंतु आकडा जर आणखीन वाढला तर आणखीन लॉकडाऊन देखील वाढण्याची शक्यता आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. अशोक चव्हाण जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहे त्यांच्या अध्यक्षतेखालच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि नांदेडकर त्याला चांगला प्रतिसाद पहिल्या दिवशी तरी देताना दिसले. तिकडे जवळ वाशिममध्ये गेल्या महिन्याभरापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्यानं वाढते. एका महिन्यात तब्बल 5700 नवीन रुग्णांची नोंद झाली.
वाढता संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत, तरीही नागरिक सर्रासपणे नियमांचं उल्लंघन करताना पाहायला मिळत आहे. आणि आपण पाहिलं, काही ठिकाणी चक्क बॅरिकेटिंग करण्यात आलं आहे, काही ठिकाणी बांबू बांधून रस्ते बंद करण्यात आले आहेत, पण नागरिकांचं रस्त्यावर बाहेर फिरण्याचं प्रमाण त्या मानाने कमी झालेलं नाही. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे यांनी. वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग हा दिवसागणिक वाढत आहे. प्रशासनाकडून विविध उपाययोजना जरी करण्यात येत असल्या तरी नागरिकांकडून या सर्व नियमांचं उल्लंघन होताना दिसत आहे. जे अनेक नागरिक ज्यांना होम क्वारंटाईन केलं आहे ते बाजारात फिरत असल्याचं चित्र असल्यामुळे प्रशासनाची मोठी दमछाक होत आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 167 कंटेनमेंट झोन आहेत, त्यापैकी सर्वाधिक 61 कंटेनमेंट झोन हे वाशिममध्ये आहेत. वाशिम जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासनाकडून जे संशयित आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत आहेत. मात्र असं असलं तरी कोरोनाचा संसर्ग काही कमी होण्याचं नाव घेत नाही. गत 5 दिवसापासून दर दिवशी 200 अधिक रुग्ण आढळत असल्यामुळे सर्वांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. वाशिम जिल्ह्यातील गत महिन्याभरातील आकडा हा 5700 पार गेला आहे. वाशिम जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या जर कमी करायची असेल तर नागरिकांनी जे नियम घालून दिले ते पाळणं गरजेचं आहे, तेव्हाच कुठेतरी कोरोनाचा संसर्ग कमी होईल. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम. वाशिमकर बिनधास्त घराबाहेर पडतायत. बांबू आणि बॅरिगेटिंग केलेल्या ठिकाणी सुद्धा नियम पाळले जात नाही आहेत, पण जर का नियम नाही पाळले तर रुग्णसंख्या वाढणार. रुग्णसंख्या वाढले की संचारबंदी किंवा लॉकडाऊन सारख्या गोष्टींचा प्रशासनाला विचार करावा लागणार. एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा विळखा अधिकाधिक घट्ट होतोय, जणू काही फासच पडतोय इथल्या सगळ्या व्यवस्थेला. अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असली तरी मृत्यूची संख्या मात्र वाढली आहे. आणि असं असतानाही नागरिक कोरोनाच्या संदर्भात बेफिकीर असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक नागरिक रस्त्यावर गर्दी करतायत, बिनधास्त फिरतायत, मास्कचा वापर करत नाहीत, आणि याचमुळे कदाचित रुग्णसंख्याही आहे आणि रुग्णसंख्येपेक्षाही मृतांचा आकडासुद्धा मोठा आहे. या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. फेब्रुवारी महिन्यात अमरावती जिल्ह्यात सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळत होते. अमरावती जिल्हा हा राज्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेला होता. मात्र लॉकडाऊन, अमरावती जिल्ह्यात 14 दिवसाचं लॉकडाऊन केलं आणि लॉकडाऊन नंतर अमरावती शहरातील नागरिकांच्या कोरोनाबाधित नागरिकांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. काल अमरावती जिल्ह्यात 381 नागरिक जे आहेत ते कोरोनाने बाधित आढळलेले आहे आणि 6 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. मी अमरावती शहरातील या इतवारा बाजार परिसरात आहोत. अजूनही आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे, गर्दी आपल्याला दिसत आहे. खरं तर गर्दी करू नये असं प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात आलेलं आहे. कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करावं असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र अजूनही काही नागरिक जे आहे अजूनही मास्कचं वापर करत नसताना आपल्याला दिसत आहे, बिनधास्त फिरत आहे शहरात. त्यामुळे कुठेतरी शहरात जो आता आकडा जो नियंत्रणात येताना दिसत आहे तो आणखी वाढेल की काय अशी भीती आता वाढायला लागलेली आहे. अमरावती जिल्ह्यात सातत्यानं मृत्यूचं प्रमाण जे आहे ते सातत्याने वाढत चाललेलं आहे. अजूनही 6-7 नागरिक जे आहे ते रोजचे 6-7 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. आज अमरावतीचा जो रिकव्हरी रेट आहे हा 89.77% असला, डेथ रेट जो आहे तो 1.37% असला. तरीही येणाऱ्या काळात जर नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचं पालन केलं नाही तर निश्चितच हा आकडा आणखी वाढू शकतो. त्यामुळे अमरावती शहरातील नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. पीडी जनरल सागरचा संजय शेंडे, News18 लोकमत, अमरावती. तिकडे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सातत्यानं रुग्णसंख्या वाढतीय. संगमनेर, राहता आणि शिर्डी तालुक्यांमध्ये रुग्णांची संख्या ही सर्वात जास्त आहे. असं असतानाही नागरिक नियमांचं पालन करत नाही, त्यामुळे नगर जिल्ह्याचीही वाटचाल आता लॉकडाऊनच्या दिशेनं होताना दिसते. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. अहमदनगर जिल्ह्याची ही वाटचाल कुठेतरी लॉकडाऊनच्या दिशेने होताना दिसते आहे. कोरोना काळातला सर्वाधिक मोठा आकडा आज समोर आला आहे. 1338 जणांना कोरोना झाल्याचं आज समोर आल्यानं जिल्ह्यातील नागरिक आणि प्रशासनाची चिंता वाढलेली आहे.
अनेक गावांमध्ये स्वतःहून लॉकडाऊन जे आहे ते पाळण्यात येत आहे. आपण आता राहत्यामध्ये आहोत आणि राहत्यामध्ये गुरुवारच्या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात येतो आहे. बाजारपेठा बंद आहेत, बाजार बंद आहेत. याच पद्धतीनं जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी कोरोनाचा आकडा वाढताना दिसतोय अशा गावांमधले सगळे व्यवहार 2 दिवसासाठी, 4 दिवसासाठी, काही गावांमध्ये 7 दिवसांसाठी बंद पाळण्यात येतो आहे. मात्र दुसरीकडे जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा जो आकडा आहे तो दिवसागणिक वाढताना दिसतो आहे. नगर शहरामध्ये आज जवळपास 450 जास्त जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्याखालोखाल संगमनेर तालुक्यात 148 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर तिसऱ्या नंबरला जे आहे राहता तालुका आहे. शिर्डीसह राहता तालुक्यामध्ये आज 140 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातले हे जे तालुके आहेत ते कुठेतरी कोरोनाचे हॉटस्पॉट होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आज तातडीची बैठक या विषयावरती बोलवलेली आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये आता लॉकडाऊनचा निर्णय होतो की काय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र नागरिकांनी जर काळजी घेतली तर कुठेतरी हा कोरोनाचा आकडा जो आहे तो नियंत्रणात येऊ शकतो. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. तुम्ही काही सेकंदापूर्वी बाकी सगळ्या आकड्यांबरोबर 23 आणि 24 जर का आकडा बघितला असेल तर थेट दुपटीनं वाढ झाली बाधितांच्या संख्येमध्ये. नागरिकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.